पोलीस भरती एम एस एफ भरती तसेच एम पी एस सीची तयारी करत असाल तर खाली लाल सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन बेल आहे त्यावर देखील क्लिक, क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो पी व्ही स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो भरतीले असे प्रश्न येऊ शकतात की विधानसभा अध्यक्ष कोण येते मित्रांनो विधानसभा अध्यक्ष आपले नाना पटोले आहेत यांनी एक मित्रांनो मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सूचना दिले तर नेमकी सूचना काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा त्यांनी काय म्हटलं राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे तसेच शासकीय सेवेत सध्या एक लाखां पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने सुधारित महापोर्टल तयार करून नवीन वर्षापासून भरती प्रक्रिया सुरू करावी असं कुणी आहे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या मित्रांनो हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तारीख देखील बघू शकता ह्याच्यामध्ये दे। तारीख देखील आपल्याला दिली आहे एकोणतीस बारा दोन हजार वीस अशी तारीख दिली आहे आणि आपल्या कंपनीची निवड देखील आता होत आहे कंपनीची निवड देखील एक प्रकारे झालेलीच आहे ज्या काही चार पाच कंपन्या निवडल्या होत्या त्यातून आपली एक व, एक कंपनी पोलीस भरती देखील घेईल तर ता विद्यार्थ्यांचा एक असा प्रश्न की एम एस एफ भरती कधी होईल तर मित्रांनो एम एस एफ भरतीचे जे काही फॉर्म भरून घेतले होते मार्च महिन्यामध्ये त्यांचे हॉल तिकीट देखील पंचवीस मार्चपासून सुरू झाले होते पण अचानक कोरोना आला त्यामुळे ते ठप्प झालं कोरोना नसता आला तर आपले जे काय सात हजार जवान आहेत ते ट्रेनिंगमधून येऊन आपल्या ड्युटीला देखील जॉईन झाले असते आपल्या ड्युटीला देखील जॉईन झाले असते पण भरती काय होऊ शकली नाही पण आता विद्यार्थी म्हणतात की एम एस एफ भरती कधी देऊल ते मित्रांनो एम एस एफच्या अधिकृत वेबसाईटवर अजून कोणत्या प्रकारची घोषणा कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे वारंवार एकच प्रश्न विचारू नका की एम एस भरती कधी होईल जेव्हा त्यांच्या वेबसाईटवर अधिकृत माहिती मिळेल तेव्हा तुम्हाला आम्ही पोचवण्याचा प्रयत्न देखील करू फक्त एवढं लक्षात घ्या एम एस एफ भरतीमध्ये होण्यासारखं काहीच नाही आहे फक्त सोळाशे मीटर आहे आणि तुमचे बारावीचे मार्क त्याच्यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे कोणत्या प्रकारची काष्ट नाही आहे कोणाला आरक्षण नाही आहे त्यामुळे पोलीस भरतीपेक्षा एम एस एफ भरतीमध्ये शून्य टक्के अडचणी आहेत पोलीस भरतीला अडचणी काय आहेत कारण त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा आला परत विविध जातीवाले आरक्षणाचा मुद्दा घेऊन बसले पहिले लेखी परीक्षा नंतर मैदानी नंतर मैदानी नंतर लेखी ग्राउंड वाढवा हे असे भरपूर मुद्दे वेटिंग लिस्टवाल्यांचा प्रश्न असे भरपूर मुद्दे त्यामुळे पोलीस भरती थोडी रखडली पण आपली जी काही एम एस एफ भरती याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे फक्त आणि फक्त बारावीचे मार्क आणि सोळाशेचे मार्क त्यावर तुमचं सिलेक्शन आहे त्यामुळे एम एस एफ भरती ही कदाचित पोलीस भरतीच्या आधी देखील होऊ शकते हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर हो किंवा आधी हो तुम्हाला संधी भेटणार आहे हे महत्त्वाचं आहे सात हजार पदांची आपली एम एस एफ भरती आहे आणि राहिला प्रश्न महिलांचा तर मित्रांनो महिलांची देखील एम एस एफमध्ये गरज आहे सध्या महिलांसाठी भरती नाही आहे पण येत्या वर्षी दोन हजार एकवीसमध्ये नक्कीच महिलांसाठी देखील एम एस एफमध्ये सुवर्णसंधी भरती होऊ शकते हे लक्षात घ्यायचं आहे आपण पोलीस भरतीची तयारी करताय त्याच्यामध्ये एम एस एफ भरती देखील आली होमगार्ड भरती देखील आली कारण सर्वांना फिजिकल एकच असतं ठीक आहे सर्वांना पोलीस भरती आता होईलच सर्वांना अभ्यास करा ग्राउंड करा आता दोन महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये भरती तर आपली होणारच आहे तुम्ही तयारीला लागा एम एस एफ भरती आल्यानंतर आम्ही देखील तुम्हाला सांगू पुढे काय सूचना असेल तर आम्ही तुम्हाला सांगूच आपले विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पहिल्यांदाच असं वक्तव्य केलं आहे की एक लाखांपेक्षा जास्त पदं रिक्त आहेत तात्काळ भरण्यात येईल आणि दोन हजार एकवीसमध्ये त्यांना भरती घेणं भागच आहे कारण विरोधी पक्षनेते त्यांना टिकवून देणार नाही सत्तेमध्ये तर ठीक आहे काय अपडेट असेल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पोलीस भरती त्याचप्रकारे एम पी एस सीची तयारी करत असाल तर फ्रीमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज देखील देखी देखी आहे डेमो देखील आहेत लाईव्ह डेमो देखील आहेत तर त्यासाठी अन अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन देखील हे के सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन आहे इथे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो तुमच्या मोबाईलमध्ये आता रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे टाकल्यानंतर खाली कंटिन्यू बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या चालू मोबाईलवर ओ टी पी येईल वन टाईम पासवर्ड म्हणतात त्याला तो वन टाईम पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे तुमच्याकडे असे ऑप्शन येतात तुम्ही एम पी एस सी सर्च करायचा आहे तुमचा गोल त्यानंतर इथे प्लसचा आयकॉन आहे त्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लँग्वेज आहेत इंग्लिश हिंदी मराठी आपली जी काही राज्यसेवाची परीक्षा असते आपली जी काही पोलीस भरती असते ही मराठीमधून असते त्यासाठी तुम्हाला मराठीवर क्लिक करायचं आहे मराठीवर क्लिक केल्यानंतर आपले बघू शकता युवराज सर भरपूर सर ह्याच्यामध्ये टॉप एज्युकेटर सर ह्याच्यामध्ये शिकवतात तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे काही व्हिडिओत मित्रांनो आपला रेफर कोड वापरायचा आहे पी व्ही के लाईव्ह पी के लाईव्ह हा रेफर कोड वापरल्यानंतर तुम्ही याचा अनलॉक करू शकता अनलॉक केल्यानंतर तुम्ही याचा मोफतमध्ये लाभ घेऊ शकता तर सर्वांनी हा कोड वापरा नक्की हा कोडचा लाभ घेऊ मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल त्याचप्रकारे राज्यसेवेची तयारी करत असाल तर आरंभ राज्यसेवा प्रिलियम फास्ट ट्रॅक पंचेचाळीस दिवसांची रिव्हिजन बॅच त्याचप्रकारे पोलीस भरतीची बॅच दोन जानेवारी दोन हजार एकवीसपासून चालू होते मित्रांनो याच्यामध्ये अनअकॅडमीचे टॉपर सर तुम्हाला शिकवणार आहेत क्लासचे वैशिष्ट्य म्हणजे तुमचे जे काही डाऊट असतील तुम्ही ऑनलाईन क्लिअर करू शकता ऑनलाईन तुमचे क्लासेस असतील तुम्हाला डेमो असेल टेस्ट सिरीज देखील असेल सर्व मटेरियल तुम्हाला ई पी डी एफ स्वरूपात पुरवलं जाईल अतिशय पैसा वसूल कोर्स आहे मित्रांनो तर जॉईन होण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक महिने तीन महिने सहा महिने बारा महिने हे प्लॅन आहेत तुम्हाला जो कोणता प्लॅन योग्य वाटत तो तुम्ही सिलेक्ट करा त्यामध्ये एक रेफर कोड आहे मित्रांनो पी वी के लाईव स्मॉल लेटरमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे पी वी के लाईव ॲटोमॅटिक ते घेतलं जाईल प्रकारे हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनअकॅडमी आणि आमचा दहा टक्के टोटल पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्यानंतर प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे तुमचं जे काय बँकिंगचं जे काय पेमेंटची मेथड आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि कोर्स परचेस करायचा आहे पैसा वसूल कोर्स आहे मित्रांनो लाख लाखो विद्यार्थी कोर्सचा वापर करत आहे कोर्सचा उपयोग त्यांना होत आहे तुम्हाला देखील नक्कीच होईल तर एकदा अनुभव घ्या एकदा अनुभव आल्यानंतर तुम्ही आपल्या मित्रांना देखील स्वतःहून सांगाल की अतिशय उत्तम प्रकारे कोर्स आये, ते कोर्स आहे सर्वांनी कोर्स परचेस करा पैसा वसूल कोर्स आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद